बंगला असो वा रस्ता, कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं, गुणवत्तेची हमी देणारं, 100% जर्मन टेक्नॉलॉजी, अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट, वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री, हाय स्पीड बांधकामासाठी M5 क्यूब ते M60 क्यूब पर्यंत रेडी मिक्स कॉन्क्रीट, श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड, आंधळी फाटा जुना सातार रोड पलूस, संपर्क रुपेश चव्हाण 99 75 95 79 32 आणि राहुल दळवी 86 00 75 72 58। शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना कर्नाळमध्ये अटक, सांगली ग्रामीण पोलिसांची कारवाई। कर्नाळ तालुका मिरज येथील माने गल्लीतील विजय श्रीपती चव्हाण वय 46 यांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोघांना अटक करण्यात सांगली ग्रामीण पोलिसांना यश आले। दिनांक 6 मार्चला ही घटना घडली होती। बसुराज उर्फ बशा कल्लापा अडकई वय 26 व हनुमंत मल्लारी शिंदे 35 दोघे राहणार अहिल्यानगर झोपडपट्टी सांगली अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत। चव्हाण यांच्याकडील 400 रुपयांची रोकड, मोबाईल, पॅन कार्ड, आधार कार्ड व वाहन चालवण्याचा परवाना असा एकूण 10,400 रुपयांचा माल लंपास केला होता। कर्नाळमधील कंजारवाहाट वस्तीजवळ दिनांक 5 मार्चला रात्री 11:30 ही घटना घडली। या प्रकरणी 4 अज्ञात लुटारूंविरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चव्हाण मिरज MIDC एका खासगी कंपनीत नोकरी करतात। ते रात्रपाळीला जाण्यासाठी घरातून 11:30 बाहेर पडले, दुचाकीवरून निघाले होते। कंजारवाहाट वस्तीजवळ गेल्यानंतर अंधारात दबा धरून बसलेले 4 जण अचानक त्यांच्या समोर आले। शस्त्राचा धाक दाखवून त्यांनी चव्हाण यांना लुटले होते। बुधवारी ते चोरीतील मोबाईल विक्री करण्यासाठी माधवनगर येथे येणार असल्याची माहिती मिळाली। ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून त्यांना पकडले।